वी विल डिस्कस डिफेक्ट्स इन लेंस. लेंसमध्ये जे डिफेक्ट असतात त्याला ॲबिरेशन हा शब्द वापरलेला आहे. ए बी ई डबल आर ए टी आय ओ एन, ॲबिरेशन म्हणजे डिफेक्ट. तर ते डिफेक्ट दोन प्रकारचे आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत. एक स्पेरिकल ॲबिरेशन आणि दुसरा क्रोमॅटिक ॲबिरेशन. दुसरा क्रोमॅटिक ॲबिरेशन म्हणजे क्रोमॅटिक डिफेक्ट. आता हे दोन वेगवेगळे डिफेक्ट काय आहेत ते आपण नीट समजून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा आपण आकृती एक बघून घेऊया की स्पेरिकल ॲबिरेशनची आकृती नीट डोळ्यासमोरनं आपण घालूया. हे स्पेरिकल ॲबिरेशनचं चित्र आहे कॉन्वेक्स लेन्ससाठी. हे आपल्याला हे हा डायग्राम जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. कॉन्वेक्स लेन्ससाठी स्पेरिकल ॲबिरेशन आणि कॉन्केव्ह लेन्ससाठी स्पेरिकल ॲबिरेशन. सो व्हॉट इज दिस स्पेरिकल ॲबिरेशन फॉर कॉन्वेक्स लेन्स? तर त्यासाठी आपल्याला ही कॉन्वेक्स लेन्स जी आहे याच्यामधले जे दोन प्रकारचे रेज आहेत ते समजून घेऊया की हे जे रेज आहे हे जरा कडेकडे नेत आहेत, लेन्सच्या कडेकडे नेत आहेत. तर त्या रेजला मार्जिनल रेज असं म्हणतात, मार्जिनल रेज असं म्हणतात. आणि जे ॲक्सिसच्या ही ॲक्सिस आहे, ही ॲक्सिस आहे, तर ॲक्सिसच्या जवळ जे जाणारे रेज आहेत त्याला पॅराक्सियल रेज असे म्हणतात, पॅराक्सियल रेज असे म्हणतात. आता डिफेक्ट काय आहे? आता ही आकृती जर आपल्याला समजली असेल किंवा इकडेसुद्धा या कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत पण तेच आहे की दिस इज द मार्जिनल रे आणि हे जे आहे जे जवळ आहे ॲक्सिसच्या जवळ आहे त्याला आपण पॅराक्सियल रे असं म्हणतो. आता हा जो डिफेक्ट आहे तो काय आहे? तर तो बघ इथे बघा की मार्जिनल रेमुळे एक फोकस इथे तयार होतो जो एफ एम असं म्हटलेला आहे आणि पॅराक्सियल रेमुळे एक फोकस इकडे तयार होतो त्याला एफ पी म्हटलेला आहे. म्हणजे दोन वेगवेगळे फोकस क्रिएट होतात, ओके, आणि त्यामुळे त्या इमेजचा डिफेक्ट तयार होतो. ओके, सो दोन वेगवेगळे फोकस असल्यामुळे दॅट डिफेक्ट इज कॉल्ड ॲज स्पेरिकल ॲबिरेशन. कशामुळे झालं ते? तर ही जे टोकाला ही जी लेन्स असते ती जास्त कर्वेचर असते. इथे कर्वेचर जास्त असल्यामुळे हा जो फोकल फोकस आहे हा जवळ शिफ्ट होतो पीच्या. ओके, सो ह्या कर्वेचरमुळे, ह्या कर्वेचरमुळे, या स्पेरिकल कर्वेचरमुळे जो घोटाळा होतो किंवा डिफेक्ट होतो त्याला स्पेरिकल ॲबिरेशन असं म्हणतात. बिकॉज डिझायरेबल इज की तुमचा फोकस हा एकच राहिला पाहिजे, या पीच असला पाहिजे, परंतु हे दोन फोकस ह्या कर्वेचरमुळे, या स्पेरिकल कर्वेचरमुळे आल्यामुळे याला स्पेरिकल डिफेक्ट किंवा स्पेरिकल ॲबिरेशन असं म्हणतात. आणि हे दोन्ही बाबतीत आपल्याला दिसतं, ते कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत पण दिसतं आणि कॉन्वेक्स लेन्सच्या बाबतीत पण दिसतं. तर हे जे स्पेरिकल ॲबिरेशन आहे ते मी थोडं लिहिलेलं आहे, त्याच्या नोट्स काढलेले आहे, त्या तुम्ही आता एकदा समजून घ्या. ओके, त्या डायग्राम डोळ्यासमोर आणा की वेन अ वाईड पॅरलल बीम ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन अ कॉन्वेक्स लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, जे तुम्हाला मी दाखवली, दीज रेज, द रेज विच आर क्लोज टू द ॲक्सिस आर कॉल्ड एज पॅराक्सियल रेज. मी तुम्हाला ते दाखवलं चित्रामध्ये. वाईल द रेज विच आर अवे फ्रॉम द ॲक्सिस आर नोन ॲज मार्जिनल रेज. हे पण तुम्हाला मी सांगितलं. तर रिफ्रॅक्शन नंतर, आफ्टर रिफ्रॅक्शन, द मार्जिनल रेज दे कम क्लोजर टू द फोकस विच इज एफ एम, आणि जे लेन्सच्या जवळ आहे. आणि पॅराक्सियल रेज आहे दे कम टू द फोकस एफ पी विच इज अवे. ओके, तर दस द लेन्स इज अनेबल टू फोकस ऑन अ वाईड बीम ऑफ पॅरलल रेज ॲट द सिंगल पॉईंट. म्हणजे सिंगल पॉईंटला फोकस येत नाही, दोन वेगवेगळे प्रकारचे फोकस येतात आणि त्या डिफेक्टला स्पेरिकल ॲबिरेशन असं म्हणतात. ओके, सो तो परत एकदा डायग्राम तुम्हाला आता दाखवतो. हेच दाखवलं आहे, मार्जिनल रेज आहे ते कर्वेचरमुळे ते एफ एमला येतात आणि जे पॅराक्सियल रेज आहे ते एफ पीला येतात, त्यामुळे सिंगल फोकस होत नाही आणि त्या डिफेक्टला स्पेरिकल ॲबिरेशन असं म्हणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोमॅटिक ॲबिरेशन समजून सांगणार आहे लेन्सचं.